महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. Namaskar, mi avasai bogmare sonand news madhe aplya sarvancha swagat. Charchat honaras. उल्हासनगर शहरात कोविड रुग्णांची वाढती संख्या, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालयातच कोविड तक्रार निवारण केंद्र सुरू केल्याची माहिती शहर काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे यांनी दिली आहे. उल्हासनगर शहरात कोविड रुग्णांची वाढती संख्या, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालयातच कोविड तक्रार निवारण केंद्र सुरू केल्याची माहिती काँग्रेस शहर अध्यक्ष रोहित साळवे यांनी दिली आहे. राज्यात अतिवेगाने वाढत चाललेल्या कोविड-19 विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व तालुकानिहाय जिल्हास्तरीय पातळीवर काँग्रेस पक्षातर्फे नागरिकांच्या सोयीसाठी कोविड-19 संदर्भात तक्रार निवारण कक्ष उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन करून उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उल्हासनगर कॅम्प 2 येथील नेहरू भवन येथे तक्रार निवारण कक्ष सुरू केल्याची माहिती रोहित साळवे यांनी दिली. कोविड-19 नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना योग्य दिशा व माहिती पुरवण्याच्या हेतूने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये उल्हासनगर शहरातील कॅम्प 1 ते 5 10 काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली आहे. कोविड-19 रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठा लागत असून 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या शहरातील रेडक्रॉस हॉस्पिटल येथे रक्तदानाचे महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक नागरिकांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे असे आवाहन काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी केले आहे. आज कोरोना महामारीची जी परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि तशीच उल्हासनगर पण आहे, तर या महामारीला सर्वांनी एकजुटीने लढायचं असा निर्धय असा निर्णय असा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केलेला आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात प्रत्येक प्रमुख तालुक्या जिल्ह्यात त्यांनी असा आदेश दिला की काँग्रेसचे जे कार्यकर्ते त्यांनी जनतेसाठी रस्त्यावर उतराव, त्यांची मदत कराव. त्याच अनुषंगाने आम्ही देखील इथे आज उल्हासनगरमध्ये उल्हासनगर कोविड केअर, उल्हासनगर काँग्रेस कोविड केअर अशा पद्धतीची एक पूर्ण टीम बनवलेली आहे आणि नुकताच आम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरचं इकडे अनावरण केलं आहे. आपल्या माध्यमातून ते आपण जनतेपर्यंत पोहोचव, तर हा आमचा असा सेंट्रलाइज हेल्पलाईन नंबर आहे आणि या हेल्पलाईनच्या माध्यमातून आपण आम्हाला आपले कोविड संदर्भातले त्याच्यामध्ये काय प्रमुख जे प्रश्न लोकांना जे अडचणी होतात आज होते काय की सर्वसामान्य रुग्णाला जनतेला नागरिकाला हे कळत नाही की मी करायचं काय, मग तो बेडचा अवेलेबिलिटीचा विषय असेल किंवा औषधांचा असेल किंबहुना तक्रारी असतील कोविड सेंटरच्या आतल्या तक्रारी असतील, तर असे जे लोकांना कुठे जायचं समजत नाही. UMC वॉर रूम आहे पण तिकडे लोकांचं कम्युनिकेशन कधी होतो नाही होतो, म्हणून एक पॅरलल ही अशी आम्ही उल्हासनगर काँग्रेस कोविड केअर म्हणून अशी टीम बनवली आहे आणि त्याच्यासाठी असा हेल्पलाईन नंबर लाँच केला आहे. या हेल्पलाईनवर जनतेने आम्हाला कॉल केल्यास आमची 1 ते 5 अशी 15 लोकांची टीम आणि त्यांच्याखाली अजून 5-5 लोकांची असे 25-30 लोकांची टीम कार्यरत राहील. ती तक्रार त्या संबंधित विभागाच्या ज्या इन्चार्ज आहे त्याला जाईल, तो तिकडनं जे काही आमचा मूळ उद्दिष्ट असं आहे की आम्ही सरकारच्या मदतीसाठी इथे आलेलो आहोत, त्यांना त्रास द्यायसाठी नाही. पालिकेचे सहकारी असतील त्यांना त्यांची टीम कमांड पडत असेल तर त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही त्यांच्यासोबत त्यांना मदत करण्यासाठी हे बनवलं आहे आणि अशा तक्रारीचं निवारण कसं करता येईल आणि त्यासाठी आमच्या मदतीसाठी आमच्या प्रदेश काँग्रेसनी पण एक वॉर रूम सेंट्रलाइज्ड मुंबईमध्ये बनवली आहे. जे तक्रारी आम्ही आमच्या सॉल्व करू शकलो नाही ते आम्ही वॉर रूमची चर्चा करून जिथे आमच्या मंत्र्यांचे हे असतील खाजगी सचिव असतील ही लोकं आमच्या संपर्कात राहून त्यांच्याकडे तक्रारी करण्यात येतील. मग अधिकाऱ्यांचा काही विषय असेल, कोविडच्या संदर्भातल्या औषधांचा विषय असेल किंवा इतर कोणतीही तक्रार असेल, तर आपण मी आपल्या माध्यमातून नागरिकांना असं आवाहन करतो की आपण सर्वांनी या हेल्पलाईन नंबरचा जर आपल्याला कुठे अडचण आली तर आम्हाला कॉल करा, आम्ही आपल्यासाठी अहोरात्री आपल्या सोबत राहू.
हे सांगतो। तसेच आत्ता ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने रक्ताचा मोठा तुटवडा झाला आहे, तर हे रक्त जे कमी आहे त्यासाठी आज उल्हासनगर काँग्रेसच्या वतीनं नुकताच महात्मा फुले ची जयंती झाली, आता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती उद्या आहे, तर उद्याच्या दिवसापासून आम्ही जास्तीत जास्त रक्तदान करायसाठी आमचे पक्षाचे तर सर्व करतीलच, पण मी आपल्या सर्वसामान्य नागरिकांना पण आवाहन करतो की आपण हे रक्तदान कराव, जेणेकरून हा तुटवडा आपला कमी होईल। तर उद्या 11 ते 3 असा रेडक्रॉसला आमचं हे रक्तदान शिबिर पण उद्या होणार आहे। धन्यवाद। यावेळी काँग्रेसचे मोहन साधवानी, किशोर धडके, महेश मिरानी, मुन्ना श्रीवास्तव, डॉक्टर आझाद शेख, माधव शेलार, अनिल सिन्हा, अहमद खान, आसारा डाक आदी उपस्थित होते। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।